बदलापूर तथा राज्यात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना अमानवी असून राज्यात कायदा व सुव्यवस्था वचक नसल्याने राज्याचे गृहमंत्री तथा गृह खाते विफल ठरले आहे. यामुळे गृहमंत्र्याचा राजीनामा तत्काळ घेणे याबाबत तिरोडा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने रविकांत बोपचे यांनी सर्वसमक्ष वाचन करून तहसीलदार तिरोडा यांच्या मार्फत तिरोडा पोलीस स्टेशन येथे एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. बदलापूर येथे चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची कोणतीही कारवाई न करता उलट घटनेचे निषेध करत न्याय मागणाऱ्या नागरिकांना लाठी मार मारून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. शाळेचे संचालक एक वशिष्ठ राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना वाचवण्याकरिता हा सगळा खटाखट राज्यातील महायुती सरकारने चालवले असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण घटनेत राज्याच्या गृहखाता परिस्थिती हाताळण्यात विपुल ठरलेला असून राज्याचे गृहमंत्री यांच्या नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडी तिरोडा तर्फे करण्यात आली. सदर घटनेची तक्रार न केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शाळेचे संचालक विशिष्ट राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना वाचवण्याकरता सगळा घटापण राज्यातील महाविकास सरकारने सांगितलं असल्याचे दिसून येत आहे. बदलापूर या सगळ्या घटना शिवशाहू फुले आंबेडकर यांच्यासारख्या अनेक महापुरुषांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्राला सोडणाऱ्या नाही. राज्यात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना कुठेतरी थांबण्यात व राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी करता संसद स्तरावर महिला सुरक्षेसाठी कठोर निर्णय करत या घटनेतील संतांना न्याय देण्यात यावी. या संपूर्ण घटनेत राज्याचा गृहखाता परिस्थिती हाताळण्यात विफळ ठरलेला असून राज्याचे गृहमंत्री यांच्या नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा घेण्यात यावा ही विनंती. धन्यवाद. ही सही करणारे सगळे महाविकास आघाडीचे सगळे सगळे कार्यकर्ते आहेत, प्रमुख प्रमुख लोक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या मार्फत कार्यक्रमात आपण निवेदन सादर करतो. महाराष्ट्र TV 24 साठी भूपेंद्र रंगारे, तिरोडा. अगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा चीन टपाक डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉडज़िला और गोरिल्ला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ 13 अगस्त से रोजाना 3 शो 1, 5 और रात 8 बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन झांसीरानी चौक नागपुर में. बुकिंग्स के लिए विजिट करें www.padshahmagicalworld.com.